उच्च शिक्षित व्यक्तीने दुचाकींची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. चोरी केलेली दुचाकी विक्री करताना पकडले जाऊ नये यासाठी त्याने चक्क दुचाक्या खोलून पार्ट्सची विक्री केली आहे. गौरव राजकुमार शर्मा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. चोरलेल्या वाहनांच्या सुट्या पार्ट्सची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती फिरत आहे अशी माहिती पोलीस हवालदार फहीम सय्यद आणि पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांच्या पथकाने 9 मार्च रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून गौरव शर्मा याला ताब्यात घेतलंय. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की ईशान नामे गौरव शर्मा मूळचा राहणारा गाझियाबाद उत्तर प्रदेश हा गाड्या चोरतो आणि त्याने हा गुन्हा केला असल्याचे आम्हाला बातमीदाराने बातमी दिली. तर त्याच्या अनुषंगाने आमचे आमच्या DBC कर्मचारी फहीम शेख आणि आशिष चव्हाण यांनी त्या बातमीवरती वर्कआउट करून आम्हाला कळवले. या बातमीच्या अनुषंगाने आम्ही आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आमच्या DB पथकाने याच्यावरती कारवाई केली आणि आरोपी इसम गौरव शर्मा याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केली. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता त्याने पुणे आणि पुणे परिसरातून 7 मोटरसायकली चोरल्या असल्याचे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे, सराईत आहे, त्याच्यावर याच्यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत, वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गौरव हा पदवीधारक आहे. तो हॉटेल मॅनेजमेंटची पदवीही उत्तीर्ण आहे. तो एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. कोंडवा भागात पत्नीसह राहत होता. कर्जबाजारी झाल्याने त्याने बनावट चावीच्या सहाय्याने शहरात रात्रीच्या सुमारास दुचाकींची चोरी केली. तसेच चोरीच्या गुन्ह्यात सापडू नये यासाठी त्याने दुचाकी खोलल्या होत्या. तसेच सुट्या पार्ट्सची विक्री करण्याचं ठरवलं होतं. 3 ते 4 दुचाकींचे सुटे पार्ट्स टेम्पोमध्ये ठेवून तो नानापेठेत विक्रीसाठी घेऊन जात असताना खडक पोलिसांच्या जाळ्यात अडकला.